राहुल्या रुक, तू का गया असमी? काय झालं? मी रुक क्या लग रहा है पता है क्या? शीतली जे काय बोलली ना त्यावर आपण थोडा विचार करायला पाहिजे. काय विचार करायचं तवा? येडेगत करते ती. अरे तू शीतल को आज जानताय क्या? वो ऐसा जानबूझ कर तो नहीं बोली होगी ना. अग पण ते असं डोकं फिरल्यावानी का करते तेच कळण झालंय मला. मुझे लगता है हमको एक बार मिलना चाहिए उसे. अग त्या भैयान काय भी केलं तर तिला त्यात काहीतर काळबेळ असच वाटतय. मी सांगून सांगून दमलो अग. लेकिन उसके पास काहीतरी कारण असेल ना. कारण म्हणजे ती भैयावरती हाय लय राग खाऊन हा म्हणजे तो भी चुकीच वागलाय आधी. तो तर कुठं साधू काय म्हणा. यस्मिन त्या भैयाच्या लय गोष्टी मला पटत नाहीत. पण अग ही काम तू लय मना बसन करतोय आपल्या इक्यासाठी आणि तरीही सारखी सारखी त्याला पाण्यात बघत्या. देख वो जो भी है त्याच्याशी बोलूनच कळलं आपल्याला. हा ते बी खरंच आहे म्हणा. अरे काय बी झालं तरी मैत्री नाही ती आपली. वो गलत होगी तो मिलके समजाते उसको. अग पण मी बोलायचा ट्राय केला की तिच्या संग मग ऐकलत नाही माझ फिर से समजाते. अरे आता आपण तिला एकटे नाही सोडायला पाहिजे. हा आणि आजा बी नाही अग. हा वो भी है ना. पण मला एक कळना चित्तल एवढं कळत एवढी हुशार आहे माशी का करते डगत. अरे वही तो पता लागणार आहे ना. आणि समजा ती बोलते ते बरोबर असेल तर मग आपण तिला साथ द्यायची. हा असच करू. सुमन काय ग? ताई मला लय काळजी वाटायला लागली हो. आपल्या घराला कुणाची नजर लागली काय माहित. नंतर घर सुटलं अख्ख्या गावासमोर आपली पुरगी एकटी पडली हो. वय ग पण सुमन शीतली सगळ्या गावासमोर अशी का बोलली असेल ग? कोणाला ठाऊक असं का बोलली. पण सगळ्या गावाचा वाईटपणा घेतला का नाही तिनं. मला काय वाटतंय ताई अजिंक्य गेल्यापासून शीतलाशी वागायला लागले. सुमन अगं नवरा आपल्यापासून लांब असला ना की अशी चिडचिड होते बघ. नाही नाही ते विचार मनात येतात. झोप बी लागत नाही हे असं येड्यागत होत बघ. हे दुबईला गेले होते ना तेव्हा माझं बी सुरुवातीला असंच व्हायचं. ताय पण काय करायचं तिज. सुमन आपण शीतलीला 2-4 दिवसासाठी इकडे आणूयात का? हा असच करूया. आपण तिला इकडेच घेऊन येऊया. नाही पण पण काय आता. तसं नाही पण तिला असं नको वाटायला की आपण मी तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतोय म्हणून. काय असं काय नाही. आपल्याला तिची काळजी वाटते म्हणून आपण तिला इकडे घेऊन येणार. अग भय पण ह्या एका गोष्टीवरून ती हे सगळं घर डोक्यावर घेईल. आता तिला कसं समजवायचं तेच काय कळना झाले. पण मग आता आपण काय करायचं. तेच की जितू शेट जितू शेट कार साचा एक सांगू का? बोल की. जिराक मानून घेऊ नका. बोल की गाडा गाडा. म्हणजे तुम्हाला पटतं का बघा तुमच्या शीतला 4-5 दिवस गावी पाठवतो का कुठल्या तरी पाहुण्याकडे? कारण हवा बदलली वातावरण बदललं हे बरं वाटेल तिला बी. कसंही 4 दिवस गावात फिरताना तिला आवड होणार आहे. कोण काय बोल ना तर तिची अजून चिडचिड होणार आहे. सचा तू म्हणतो त्याच्यात पॉइंट आहे. माझं डोकं फुटायची वेळ आली विचार करून करू. असं वागली असेल काय माहित. जितूशे आता झालं ते झालं ध्यानाविषयी सोडून तिला 4-5 दिवस गावी पाठवा.
आपण तिच्या घरातली तयार झाली पाहिजे. होतील की तयार? न व्हायला का झालं तयार? तसं नाही बाबा, आता आपल्या हातात काय. मामाशी बोलून घ्या. ते बी होतं की एवढं प्रकरण झालं तेव्हा फाट्यावर. मी बोलतो समाधान दादाला. येऊ का? जे तुझ्यात आजाला काय कल्पना घेतली? काय माहित बाबा, पण नसेल त्यांना काय कळावं. मग एक काम करणार, तुम्ही आजीशी बोलून घ्या. कसं आहे त्याच्या कानावर विषय असलेला बरा नाही का? बोलतो मी त्यांना. जरा नाजूक विषय ना. अच्छा, अवघड झालंय सगळं. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अग बाई, भैया तुम्ही काय चाललंय? काय नाही, कस काय येणं केलं? सॉरी बर का, आम्ही आहो. नाही नाही हो, त्याची काही गरज नाही. असं कसं म्हणता गरज नाही? खर तर ज्याने चुकी केली त्यानेच माफी मागायला पाहिजे. वय पण आता आम्हीच माफी मागतो. तुम्ही एवढं गावाचं भलं करणार काम करायला जात होते आणि आमच्याच घरातल्या माणसांनी असं. अहो असू दे, एवढं व्हायचंच आता. वय अहो, आता तुम्ही होतात म्हणून तरी बरं, नाही तर दुसरं कोण असत तर कुणास ठोक काय केलं असत. नाही अहो, कसे कधी कधी माणसाला कळत नाही आपल्याकडनं चूक होती, पण आपण समजून घेतलं पाहिजे ना. वय बर, कस काय येणं केलं? हा अहो, खर तर आज येणारच नव्हतो, पण उद्या पक्षश्रेष्ठ येणार आहेत ना, लय महत्वाचं काम आहे. उद्या आले की स्वतः उभं राहून कमानीचं काम करून घेणार आहेत, म्हणून मग आजच आले. हे साहेब कोण? हा ते वय, त्यांना आम्हीच आणले, पेशंटला दाखवायला आणले. डॉक्टर आहेत ते, माणूस उपचार तज्ञ. तुझी हिंमत तरी कशी झाली? हा आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं बाहेर व्हायचं. चल हो बाहेर निघत. अगं आता तरी जरा नीट बोल की. असं आहे बघा डॉक्टर, सारखा आमच्या अंगावर धावून येत असत. आता तर आम्हाला यांची भीती पण वाटायला लागली. हे लय शांतपणा दाखवू नका. तुझी सगळी मस्ती उतरवते का? नाही बघ. अगं शीतल, बाहेरच्या समोर कसं बोलायचं एवढं ती कळत नाही का आता तुला? त्याची हीच लायकी आहे. बघा शांत व्हा, आपण शांतपणे बोलूया. तुम्हाला असं का वाटतं यांच्याबद्दल? हे बघा, नालायक माणूस आहे. मुद्दा मला येणं ठरवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा डॉक्टर, हे असे आता पायी माणूस असल्यामुळे आम्हाला काही बोलत पण येत नाही, म्हणून तुम्हाला आणले. तुझी नाटकं बंद करा, लई बोलायला लावू नकस मला. पट दिशेनं घराच्या बाहेर निघायचं. निघित ना, चल निघ. अग ए जरा तर जीव आवर की तुझी. का माणूस काय बोलत नाही म्हणून उगा काय बी बोलायला लागलीस? जेडे जाईल हात घेऊन जा. मामी अहो माझा ऐकून घ्या. यो माणूस अग बाई जा. अहो ही अशी केस आहे बघा डॉक्टर. त्यांचे मिस्टर नसतात का इथं? नाही ना, ते मोठे फौजी आहेत, आसामला असतात तिकडं. अच्छा, जस्ट लग्न झालंय ना यांचं. अच्छा, त्यामुळेच असं असेल. मी अशा अनेक केसेस पाहिलेले आहेत, नवरा जर बरोबर नसेल तर असं घडू शकतं. होय खरंच, यांचं नवीनच लग्न झालेलं आहे आणि मिस्टर लांब गेलेत,
असं घडू शकत. आहो होय की नाही, म्हणजे लग्नाला महिना बी झाला नसेल आणि अजिंक्य लगेच गेले. तेच, कधी कधी आपण या गोष्टी आताच सप्रेस करत राहतो, मग ते अजून विचित्र रूपात आणि विकृत रूपात बाहेर येतात. त्यामुळे अशा गोष्टी आपण दाबून नाही ठेवल्या पाहिजे. आपण ह्याच्यावर उपाय काय? उपाय म्हणजे आपण कुठेतरी मन रमवलं पाहिजे. तेच धरून बसलो तर अजून त्रास होणार. जे मनात असेल ते बोललं पाहिजे. आता नवरा जवळ नसल्याने काही गोष्टी तशाच राहतात, त्या कुणाशीच बोलता येत नाहीत, मग अशा वेळी अजून त्रास होतो. नाही नाही, मी सांगत असते तिला, तशी विचारत ती असते. मी भीती एकटी पडू नये म्हणून तिच्या संग झोपायला जाते रोज. आम्हाला वाटलंच होतं असं काहीतरी असणार. बरं झालं पण तुम्हीच यांना घेऊन आलात. ते काय काय म्हणावं, माणूस असावं तर असं बघा. एवढं होऊन पण तुम्ही डॉक्टर एवढं काळजीनं घेऊन आला म्हणजे काय. मामी तुमच्याकडनं शिकलो नाही का. बसा चहा ठेवते. नाही नको, त्या शांत झाल्या की त्यांना माझ्या क्लिनिक मध्ये घेऊन या, मग आपण बोलूया त्यांच्याशी. त्यांना आराम करू द्या, मी येतो आता. चला येऊ का अध्यक्ष. अहो मामी तुम्हाला नाही, जयश्री यांना म्हणलो. आता काय बाबा, घरात दोन दोन अध्यक्ष, हा टू मच कन्फ्युजन. आम्ही त्यांना प्रेसिडेंट म्हणू का, चालेल का? हा चालते की. येतो. खडू आहे का? खडू कशाला? डॉक्टरांचा नंबर लिहून ठेवला असता. काय अचानक मध्ये जर काही येण्याचा झटका आला तर लागल ना. असंच जरी तरी याड लागलं ना, बरंच होईल. अशीच घरात ना बाहेर काढता येईल. किसका है ये तुमको इंतजार में हूं ना, देख लो इधर तो एक बार में हूं ना. तुझे तर अहो मिसेस फौजी चिडू नका, प्रकृतीसाठी चांगलं नसतं. हे बघ हिथन जा, नाही तर चपलीने सडकीन चालते. जाणार तर मी आहेच, पण म्हटलं जाण्याच्या आधी तुम्हाला भेटून जावं. कशाला? हा कशाला, आम्हाला लय वाईट वाटतंय बर का, म्हणजे इथून व्हेरी सॅड वाटते. काय नवरा इथं नाही तुमचा म्हणून तुम्ही असं वागताय ना. त्याला काय झालं मग तुमचा नवरा इथं नाही तर? हा आम्ही तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो. शीतल
का ग असे अंधारात का बसून राहिलीस? काय नाही, मला लई काळजी वाटते बघा. अगं आता काय झालं? अहो शीतलचीच की. अहो ती एकटी पडली म्हणून अशी वागत नसेल ना? अगं आपण आहोत की तिच्या बरोबर. आहोत तसं नाही, पण अजिंक्य तिकडे गेल्यापासून ती एकटीच पडली म्हणून मी म्हणत होते बघा तुम्हाला. हे बघ कशाला ती मागचं काढत बसतीस? काय झालेलं नाही शीतलला? अहो पण आपण काय तर करायला पाहिजे की. तू जरा शांत हो बरं, बस उगाच काळजी करत असतेस. अहो तुम्हाला काय माहित नाही. आता काय नाही माहित. मग अशी पुष्पाचा फोन आलता, मग ती म्हणत होती नवरा जवळ नसला की असं वागाय होते म्हणून. अहो त्यांच्या घरी डॉक्टर बी आले होते, ते पण असंच सांगत होते. अहो आपल्या शेतीला खरंच येट बीट लागलं नसेल ना? तू असं काहीतरी अभद्र बोलू नकोस बर. अहो पण खरंच मला तसं टेन्शन येत. हे बघ आपल्या शेतीला काय बी झालेलं नाही. अगे गावापेक्षा मस्त आणी आहे ती, म्हणून तर तिला जे कळतय ना ते गावाला कळाना झालंय. आता अख्ख्या गावाला पटवून द्यायचं म्हणजे काही सोपं काम नाही, पण ती करेल काहीतरी. तू नको काळजी करूस. अगे माझा माझ्या पोरीवर पूर्ण विश्वास आहे. डॉक्टर आहेत ते, माणूस उपचार तज्ञ. नवरा इथं नाही तुमचा, त्याला काय झालं मग? तुमचा नवरा इथं नाही तर हा आम्ही तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो. शीतल काय काय झालं? काय कुठं काय? काय नाही. नाही तुम्ही कसं आहे? बरं आहे ना? जेवला का? आणि तिथले तू का सांगितलंयस मला? काय अगं मला फोन आलते गावातन, त्याच्याचा फोन आलता, रावलांची तोगाचाही फोन आलता, त्यांनी सगळं सांगितलंय मला. तिथले अगं कशाला सगळ्यांसमोर बोलायचं? तुम्ही पण तुम्हाला तर माहिती आहे ना ते भैयाची नियत कशी आहे ती, काय लायकी आहे त्याची. मला मस्त सगळं माहिती, एक नंबरचा कपटी माणूस आहे ती. गावातल्या गोड बोलून बोलून फसवलंय त्यांना. तेच तर वाटून वाटून सगळ्यांना सांगत होते, कुणाला बी पटना झालंय. अगं पण शिकलं तू वाटून काय होणार आहे का? आता गावातल्यांना काय वाटते ते बघ ना. अगं त्यांना वाटते आपण वैयक्तिक राग डोक्यात धरूनच बोलतोय, वाटतंय का नाही? म्हणूनच तुला म्हणतोय त्याला काय करायचं ते करू दे. आता अख्ख्या गावासमोर तू बघितलंस ना सांगून, कुणी ऐकलं का? जाऊ दे ना मग. अहो पण त्यो भैया नाही नको. त्यो काय बोलला हे यांना सांगाय नको. नकोच उगाच काळजीत पडते आली. काय काय भैया काय? नाही नाही काय नाही. हे बघ शीतल अजून किती दिवस दोन करणार आहे त्यो, मुळात त्याची नियत खराब आहे. एक ना एक दिवस आपोआप गावासमोर येईल ती, नको काळजी करू. तू कॉलेज कडे लक्ष दे. अग हू काय नुसतं हमरू नको, पटतंय का तुला? भाई भाई हा बर चल ठेव तुम्ही, मला जरा एक काम आहे. हा अजिंक्य त्याला तर अत्तल घडवायलाच पाहिजे आणि ती तर मीच घडवणार. मी एकटी आहे म्हणून लई माजलाय ना त्यो, एकटी काय करणार असं वाटतंय ना त्याला. पण नाही त्याची जिरवली तर नावाची शीतली नाही मी.